नमस्कार, आज मी सोपी पौष्टिक रेसिपी घेऊन आली आहे। अळीवापासून अगदी सहज व टिकणारे लाडू बनवणार आहोत। अळीव न भिजवता मनातील तेव्हा करू शकतो, नाही तर रात्रभर अळीव भिजत ठेवून मग त्याचे लाडू बनवावे लागतात। थोडे ते चिकट पण होतात, तर हे गुणकारी असूनही एकाच कारणामुळे खाण्यास कंटाळा केला जातो। चला तर रेसिपीला आपण सुरुवात करू। आपण गॅस पेटवून हे पॅन ठेवून घेतलं आहे। आता ह्याच्यात ह्या एका मापाने एक कप अळीव ह्याच्यात ओतून घेतलं आहे। थोडं पॅन मी गरम केलेलं आहे। आता ह्याला छान सतत परतत सीमवर भाजून घ्यायचं आहे। अळीवामध्ये जास्त प्रमाणात आयर्न व सी व्हिटॅमिन असतं, तसंच कॅल्शियम सुद्धा आहे। म्हणून आपण अळीव थंडीच्या दिवसात आवर्जून खाल्लंच पाहिजे। आता अळीवचे लाडू नुसते खाऊन कंटाळा येणार, म्हणून अळीवाची खीर सुद्धा छान लागते। अदलून बदलून खाल्ल्यास कंटाळा येणार नाही। एक दिवस लाडू, एक दिवस बर्फी, एक दिवस खीर असे आपण ठरवून खायला हरकत नाही। आता हे अळीव भाजत असताना त्याला छान सुगंध येतो, जसं आपण तीळ किंवा दाणे भाजतो त्याप्रमाणे त्याचा सुगंध येतो। तर तोपर्यंत आपल्याला परतत ठेवायचं आहे। हे खूप जास्त भाजायचे नाही आहेत, जास्ती भाजले तर थोडासा जळकट व कडवटपणा येतो, म्हणून आपण थोडंसं कमी भाजायचे आहेत, खूप एकदम नाही भाजायचे। ते तडतडायला लागतात मोहरीसारखे। आता हे छान झाले आहेत आपले। आता आपण हे डिशमध्ये काढून देऊ। आता याच कपाने आपण अळीव घेतलेले एक कप। आता त्याच कपाने आपण हे सुकं खोबरं घेतलेलं आहे, हे तिप्पट घेतलंय, म्हणजे 3 कप घेतलंय। आता ह्याला पण आपण परतायचं आहे। ह्याचा पण कलर चेंज नाही करायचा आहे आपल्याला, फक्त कुरकुरीत होईपर्यंतच भाजायचंय। हे लगेचच होतं असं छानपैकी, एकदम सुगंध सुटला या आपल्या अळीवाचा आणि आता खोबऱ्याला पण मस्त। आता हे खोबरं सुद्धा आपलं भाजून झालंय छानपैकी। आता हे पण आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। आता हे ड्रायफ्रुट्समध्ये मी काजू बदामच्या ऐवजी अक्रोड घेतलंय, ते पण फक्त गॅस बंद करून या गरम पातेल्यात आपण घालणार आहोत, या पॅनमध्ये घालणार आहोत। त्याला आपण खूप असं हे नाही करायचंय, तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये अळीव जी गार झाले आहेत ते आपण काढून घेणार आहोत। आता हे छान मिक्सरला आपण बारीक करून घेतलंय। अळीव गार झालेले होते ते बघा, असं थोडं जाडसरच करायचं, खूप बारीक नाही करायचंय आणि याला चाळायचं वगैरे नाही आहे। आता ह्याच आपण खोबरं पण करून घेणार आहोत। आता हा गूळ आपण हा कप ज्या मापाने आपण घेतलाय त्याच कपाने एकदम भरून घेतलेला आहे, आणि तुम्हाला गोड हवं असेल तर अजून घालू शकता। तर हा कपभर आपण भरून घेतलेला आहे। आपण हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। आता आपण गूळ, खोबरं आणि अळीव हे छान बारीक करून घेतलंय। आता हे छान मिक्स करून घेऊ आपण, आणि या खोबऱ्याचा जो तेलकटपणा आहे ना तो आला आहे याला छान, त्याच्यामुळे लाडू वळायला दुसरं काही लागणार नाही आहे तूप वगैरे।
खूप आवडत असेल कोणाला तर तूप घालू शकता, पण ते खूप तुपकट होणार. कदाचित एखाद्या गूळ जर खूप कोरडा असेल तर मग घालावं लागणार. आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे. म्हणजे आपण जे भाजलेलं आहे थोडंसं हे बदाम, आणि याच्याऐवजी मी अक्रोड घेतलंय, तर हे घालून घेणार आहोत. आणि थोडं सुकं खोबरं मी ठेवलेलं आहे ते वरनं घालायला. आणि हा पिस्ता, हा पण आपण वरनं घालूया जरा. आता ही वेलची पावडर पण आपण याच्यात मिक्स करून घेणार आहोत. ह्याचा पण सुंदर, याची सुद्धा सुंदर चव येते. आणि तुम्ही जायफळ पण वापरू शकता. आता हे छान मिक्स करायचं आपण हाताने करूया. थोडं गरम असल्यामुळे हे केलेलं. आता छान झाले, एकदम छान झाले. आता याच्या गोळ्यासारखं बनणार, त्याच्यामुळे काही तूप टाकायची गरज नाही आहे. आता हे छान मिक्स झालंय, एकत्र झालंय छान. आता ह्यात आपण हे खोबरं थोडंसं सुकं ठेवलेलं आणि हे याचे काप केलेले आपण, ते पण घालून घेऊ याच्यात. पिस्ता, तो ग्रीन कलर छान दिसतो. हे असं छान. आता याचे आपण लाडू वळणार आहोत. एका साईजमध्ये आपण वळवायचे आहेत. असे छान. पटापट होतात आणि खायला पण खूप छान लागतात हे. आता हे लाडू आपले छान वळून झाले आहेत. हे रोज खाल्ल्यास ज्यांचे हिमोग्लोबिन कमी असेल त्यांचे वाढण्यास मदत होते. कंबरदुखीचा सुद्धा त्रास असेल तर तो पण कमी होतो, आणि मसल्स पेन असेल तो सुद्धा त्रास कमी होण्यास मदत होते. तर अशी ही बहुगुणी रेसिपी तुम्ही नक्की घरी करा व आस्वाद घ्या. फक्त लक्षात ठेवा, प्रमाणात खा. एका दिवसाला एक चमचा अळीव असं ठेवल्यास योग्य ठरेल. अशीच एक पौष्टिक रेसिपी घेऊन परत भेटणार आहोत, कारण आता थंडीचे दिवस सुरू आहेत, तेव्हा खायला खूप मस्त सगळं एन्जॉय करू शकतो आपण. आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.